तर आमदार नितेश राणे यांनी आज झालेल्या अधिवेशनात शिवसेनेचे महानगरप्रमुख सुधाकर बडगुजर यांच्याविषयी काही फोटो आणि व्हिडिओ हे अधिवेशनादरम्यान उपस्थित केले, त्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडालेली आहे. त्याच पार्श्वभूमीवरती सुधाकर बडगुजर यांच्या विरोधात नाशिकच्या शिंदे गटाने बडगुजर यांच्या विरोधात आंदोलन केल्याने याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी खुशाल पाटील यांनी. राणे यांनी आज झालेल्या अधिवेशनात सुधाकर बडगुजर यांच्या देशद्रोहांशी संबंध असल्याचं या ठिकाणी वक्तव्य केलं होतं. त्या पद्धतीने या ठिकाणी फोटो किंवा व्हिडिओ क्लिप जे त्या दाखवण्यात आलेल्या होत्या. शिंदे गटाकडनं आज या ठिकाणी नाशिकच्या मध्यवर्ती कार्यालयामध्ये जे ते आंदोलन करण्यात येत आहे आपण पाहू शकतो. शिंदे गटाचे महानगर प्रमुख असतील, जिल्हा प्रमुख असतील, या ठिकाणी आंदोलनात सहभागी झालेले आहेत. आपल्यासोबत अजय बोरस्ते आहेत. दादा काय सांगाल, खरं तर अशा पद्धतीने सुधाकर बडगुजर यांच्यावरती अधिवेशनामध्ये जो प्रश्न उपस्थित केला गेला आहे किंवा जे काही व्हिडिओ क्लिप असतील, फोटो असतील, ते समोर आलेले काय वाटतं? आजची घटना अत्यंत धक्कादायक आहे. मुंबई बॉम्बस्फोट आजही महाराष्ट्र काय देश विसरलेला नाही. अनेक निरपराध लोकांचे बळी गेले, 500 वर लोक हे जखमी झाले आणि हे सगळं ज्यांनी मास्टर माइंड होते त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जे शिवसेना भवन आहे हे सुद्धा उडवण्याचा कट ज्यांनी रचला, अशा देशद्रोह्यांबरोबर ही लोकं जर मौजमस्ती करत असतील तर मला वाटतं यापेक्षा अजून गलिच्छ कुठलंच काम नाही. आणि ताबडतोब या संदर्भात आज आपण बघितलं असेल की हाऊसमध्ये निलेश राणे असतील, दादा भुसेसाहेब असतील, यांनी प्रश्न विचारला आणि या संदर्भात सखोल चौकशी होणं आवश्यक आहे. खुशाल पाटील, पुढारी न्यूज, नाशिक.